नमस्कार, मी जयश्री मराठे, कलश उद्यान या सोसायटीतील रहिवासी. आमच्या सोसायटीमध्ये 370 सदनिका आहेत. या सदनिकेमधून प्रत्येक दिवशी ओला व सुका कचरा हा वेगवेगळा घेतला जातो. गेल्या 3 वर्षापासून सोसायटीमध्ये कंपोस्ट सीट बनवलेला आहे, त्यामध्ये ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. ओला कचरा हा सोसायटीतील कंपोस्ट सीटमध्ये प्रक्रिया करून त्याचे सेंद्रिय खत बनवले जाते व सुका कचरा हा कॉर्पोरेशनमधील लोक येऊन घेऊन जातात. त्यामुळे आम्हाला महिन्याला 10 ते 15 किलो खत मिळते. त्या पिठापासून सेंद्रिय खत तयार होतं व ते सेंद्रिय खत आम्ही सोसायटीतील परिसरातील जे झाडं आहेत त्यांना त्यांचा उपयोग करतो. आम्हाला नया मुंबईतील कोपर फेरणे विभागातून स्वच्छता अभियानचा पहिला पुरस्कार मिळालेला आहे. तरी माझी अशी विनंती आहे की सर्व सोसायटीतील इतर कोपर फेरणे असो नवी मुंबई असो असे पीठ तयार करून सुका व ओला कचऱ्याच्या वर्गीकरणाला मदत करावी ही विनंती.